आणि सांगली मधल्या साधू मारहाण प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। अटकेतील आरोपींची संख्या आता 8 तर 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींमध्ये माजी सरपंचाचाही समावेश आहे। मुलं पळवणारी टोळी समजून जुना आखाडाच्या महंतांना मारहाण करण्यात आली होती, बेदम मारहाण करण्यात आली होती आणि या प्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये माजी सरपंचाचाही समावेश आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।